बाबाजी शेटकाळे त्यांनी थोडस हे केलं आपल्याला, सहकार्य करत आहेत ते आपल्याला. आणि कुठल्याच नेत्याने लक्ष दिलं नव्हतं, कुठल्याच कुठं तर आम्हाला बसायला बाकड पूर्ण ग्राउंडला ते सर्कल आहे ना त्यासाठी पूर्ण झाड. रोहिदास राक्षे यांचं इथे ना नर्सरी पण आहे. शिव समर्थ ज्याला कुणाला आता बघायचंय ऊसाचं रोप कसं तयार होतं, त्याला त्याच्या मागे काय मेहनत असते ते सगळं आता आपल्या इथे टाकलेले आणि या भाऊंनी आपल्याला अशी माहिती देऊन टाकलेली. येऊ का आमचा पंकज प्रेम राहू दे आमच्यावर सगळ्यांचं नक्की नक्की टेन्शन नाही ठीक आहे बाबा मित्र म्हणून राहू दे बाकी बघू नवीन नक्की म्हणलो. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आता जस्ट आपला व्लॉग आहे ना लाईव्ह झाला असेल असो. दिस इज संडे मॉर्निंग आणि आपण आहे ना नाश्ता करतोय चहा आणि चपाती. बेस्ट एव्हर कॉम्बिनेशन आपल्या काय म्हणतात लहानपणापासून आहे ना आपण ते खात असतो चहा आणि चपाती. आई मला एक सांग तुम्हाला आहे ना चहा आणि चपाती सवय का लावली बरं? जास्त जास्त चहा मागायचं म्हणून चपाती खायला सांगायचं. पण कसे भूक लागली इन्स्टंट काय भाजी आवडची नसेल चपातीचा असत बरोबर ना चहा चपाती बस संपला विषय. पुण्यातल्या लोकांचा पहिला चहा चपाती नाश्ता. हा मग तेच सांगतोय एक नंबर आणि खूप लहानपणापासून आहे त्यामुळे मी कधी कधी म्हणतो का आधी ऑफिसला जाताना म्हणा त्याच्या आधी जिम जाताना म्हणा कधी रात्री पण म्हणा का भाजी नसेल चांगली किंवा सकाळी नाश्ता वगैरे पोट भरून करायचं तीन चार चपात्या एक नंबर दाबून खायचं आणि त्यापण फक्त गरम गरम आईच्या आजच्या फुगलेल्या चपात्या सुपर. वहिनीने चपाती येत नाही चहा बी येत नाही असं सांग म्हणून म्हणून सांगितलं ठीक आहे. असो लगेच निघतोय मी एका ठिकाणी सांगतो थांबा. काय तू इकडे गाव खेडेगावात राहतो का तू? मग खेडेगावात झालं ना हे गाव. हो सांगून एवढं बंगला आहे एवढं 2 BHK घर टेरिस चांगला पेंट दिले पैसा तीन गाडी आहेत तुझ्याकडे एक 4-wheeler एवढे लॅपटॉप 5-6 iPhone पडलेत. 5-6 iPhone आहे माझ्याकडे. हा मग मित्रांना फुकटची गिफ्ट करतोस ना? कुठल्या मित्रांना गिफ्ट केले? मित्रांना गिफ्ट केले नाही केले मी कोणाला गिफ्ट. वैशो आंटीला पण एक केलं वैशो आंटीच्या भावाला पण एक केलं आणि दोन मित्रांना पण केलं. अरे मी नाही केलं रे मित्रा. आणि तुझ्याकडे स्वतः 2 iPhone एकच आहे पहिलावाला कोणता? मग पहिलावाला जायगा तो दयावाला आहे ना होता ना एवढा आयफोन घेऊन काय करणार आहेस? व्लॉग. आता शांत रा ले ले बोलला तू गच्ची ने सोन्याची. अरे ती नकली आहे आणि एवढं 2-3-5 तोळे सोनं घेऊन फिरतो अंगठी घालतो सोन्याची. 5 तोळे कुठं तुला अंगठी दिसली आहे का? अंगठी बँक मध्ये कोण जमा करत? कुठल्या बँक मध्ये? कुठल्या बँक मध्ये? मला काय बँक आहे काय? मग बरं कधी बघितले 50 लाख पडलेले? मला तर काही दिसले नाही 50 लाख. शिवम मला एक सांग मला कधी 50 लाख दिसले नाही तुला कुठं दिसले? मला दिसले कुठं? एवढं खर्च 26 लाखातच घरी फक्त वरून आयफोन गाडी आता झालं ना 50 लाख झाले की बरोबर बरोबर. तुला कोण सांगते? तुझी मम्मी सांगते ना असं? शिवम 50 लाखाचं नुसतं घरच आहे बाकीच तर लांबच आले. बर चला मला एक काम धंदे पडले तुला नाही काम धंदे तुला रायवर आहे. हा म्हणजे तू चहा बनवून दिला पण तुला बाकीचे बाहेरचे काम आहे ना? मला बाहेरचे काम आहे मला बाहेरचे काम ठीक आहे भेटून नंतर ह्याचा कुठं मना करता यार मोठा शहाणा हे नाही रे शिव लोकांना खरं वाटत रे लोक म्हणतील याच्याकडे एवढे. अरे नाही रे मित्रांनो असं काय नाही बरं का
हा बर ठीक आहे. भेटू नंतर. मंदिराच्या तिथं आलेलो आपण. विषय काय ना, निर्णय म्हणावं लागेल चांगला. सगळ्यांचा फिटनेस हे ते सगळं व्यवस्थित राहणार आहे. मनुभाऊ कुठे? हा मग मनुभाऊ सांगा काय विषय आणि काय काय लागणार आहे. दादा आल्यावर सांगू आपण. तिकडे सांगतो बरं ठीक आहे चालेल. तिकडे हा नाही ना ग्राउंडचा विषय मला सांगतो तिकडे गेल्यावर. तर मुलांनो विषय तुम्हाला मागे सांगायचं राहिला. मनुभाऊच्या सोबत आपल्या आपली पोरं सगळी नाही पण जवळपास एकत्र आलेली आहेत सगळे खूप दिवसांनी. कारण की आपलं जो ग्राउंड आहे क्रिकेटचं ग्राउंड आता पावसामुळे तर काय बनलंच नाही जवळपास. ठीक आहे पण त्यासाठी आहे ना जे बाबाजी शेटकाळे त्यांनी थोडंसं हे केलं आपल्याला हे सहकार्य करता येते आपल्याला. आणि कुठल्याच नेत्यांनी लक्ष दिलं नव्हतं कुठल्याच कुठं केलं नव्हतं. तर आम्हाला बसायला बाकडं पूर्ण झाडाला ग्राउंड आपलं पूर्ण ग्राउंडला ते सर्कल आहे ना त्यासाठी पूर्ण झाड आणि तसं आमच्या गावातली मुलं बरेचशी जॉबला आहेत. कोणाला खेळायला टाइम भेटत नाही. कोण फर्स्ट शिफ्टला असतं कोण सेकंडला असतं. तर सकाळी उठून कोण नेट प्रॅक्टिस करेल अशासाठी ना जे शहरात आहे ते आपल्या गावात होणार आहे अत्याधुनिक पद्धतीने. एक नंबर म्हणजे लिटरली सांगतो हे आधीपासून चाललं होतं पण म्हटलं अरे व्हायला पाहिजे आपल्या इथे एवढं भारी ग्राउंड आहे. आणि आपण नंतर त्याचा यूज आहे ना आपण काय म्हणतात त्याला म्हणजे नंतर काय इन फ्युचर मला माहीत नाही आता सगळ्या मुलींच्या मनात काय पण इन फ्युचर आपण पुढे त्याचं कमर्शियलाइज पण करू शकतो इफ काय वाटलं तर. कारण की फंड थोडासा आला तर आपण त्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करू शकतो हे माझं मत झालं. बाकी त्यांचं मला माहीत नाही बरोबर ना. मुलांना आपण नंतर विचारता येईल. पण हे आपले अक्षय भाऊ आहे यांच्या मला जवळपास जोपर्यंत माहिती आहे की आपल्या ग्रुपवरती टाकलं होतं आणि त्याच्या यांच्या काहीतरी सहकार्यातून झालेलं आहे. सो खूप मस्त होतं अक्षय भाऊ धन्यवाद बरं का. आणि मागे जो बसलाय तो लपून बसलाय किशोर. ठीक आहे असो बाकीचे थोडंसं पुढे गेलेले. एक जण भाऊ थांबले आता काय आंघोळ गणेश भाऊ आंघोळीकडे थांबले. म्हणलं तुम्ही एवढं ग्रुपवरती टाकले सगळं टाकले जायचंय म्हणलं आप लवकर निघा. लवकर निघून आपलं पण बरीच काम आहे. आता पत्रिकेचं जस्ट काम करून आलेलं आहे. इंस्टाग्रामच्या नादी लागलेली आहे. नाही खरं आहे ऍक्च्युअली अक्षय भाऊ स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्स हा खेळ सगळ्यांसाठी पाहिजे. सगळ्यांनी एक तास तरी शरीरासाठी वेळ दिला पाहिजे फिजिकल ऍक्टिव्हिटी झाल्यासाठी. म्हणून हे सगळं आमचं आटापिटा चालू आहे. ग्राउंडला पूर्ण सर्कलला ग्राउंड आपलं झाडे झाड असल्यामुळे झाडांच्या खाली ते बाकडं बसायला आणि कालांतराने त्या ग्राउंडच्या कडेने पूर्ण सर्कल रनिंग ट्रॅक पण बनवायचा आमचा उद्देश आहे. ते पण आम्ही पूर्ण करणार. रनिंग ट्रॅक जरी नाही बनवलं तरी आपलं म्हणजे पुढे डेव्हलपमेंट करतोय. पण त्या ग्राउंडला जरी सर्कल किती छान वाटन क्रिकेटचं ग्राउंड कडेने झाडे बसायला बाकडे हे शहरातल्या सारखं आपल्याला करायचंय आणि ते आपल्याला बाबाजी शेटकाळे करून देणार आहेत. त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप आभार मानतो. आणि एक विषय राहिला की हे काय गावातलं कोणाचं नाव हवं म्हणून आम्ही करत नाही. सर्वांच्या सगळ्यांची मुलं तिथे खेळणार आहेत तिथे येऊन बसणार आहे. खरे खरे आणि आपल्या गावाची प्रगती होणार आहे. गावाची प्रगती होणार आहे. आजपर्यंत लोक नाव ठेवायचे सांगोडीत काय आलं तर सांगोडीत नवीन काय होणार आहे ते तुम्हाला एक महिन्याभरात कळेल. मला म्हणून अभिमान वाटतो की मी हे अशा गावामध्ये राहतो. आमच्या बँक असल्यामुळे टेन्शन नाहीये. आणि प्लस मेन मुद्दा म्हणजे ना आपलं रस्त्याचं काम चालू आहे आणि ते होतंय पूर्ण. ज्यावेळेस रस्ता पूर्ण होणार ना आपल्या गावाला एवढी डिमांड येणार ना जी की इथं कुठं नाही. लोकांना आज क्रिकेट खेळायला कसलेच मैदान नाही. मैदान नाहीये गावाला मैदान आहे. मग ते कसं अत्याधुनिक वाटलं पाहिजे. नेट प्रॅक्टिस साठी दोन पिच बनवणार आहे आम्ही. करेक्ट दोन पिच बनवणार आहे. त्याच्यामध्ये कसं आता मुलं जास्त झाली तर कोणाला अडचण नको व्हायला म्हणून ते दोन पिच बनवणार आहे. त्यासाठी पूर्ण लागणारं साहित्य सगळं आमचे बाबूजी शेटकाळे देणार आहेत. हा आणि प्लस आपला अजून डेव्हलपमेंट करता येईल. जसे मुलं आपली करतात पदावरती नाही ते जर पदावरती बसले तर न भूत न भविष्यात इतका विकास आमच्या गावचा आम्ही करणार. पण म्हणजे त्यांचं असं म्हणून ना पण ते करतात आपल्यासाठी. सो खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद बाबा शेटकाळे. वाजले डॉट 12:24 झाले आणि गणेश भाऊंचे 5 मिनिटं काय आंघोळ केली वाटतं त्यांनी आणि निघालो आता डायरेक्ट. बाकी सगळ्या विषय सांगितलेला आहे. डायरेक्ट तिकडे जाणार आहे आता. खेडला नाही ना. हा खेडला चाललं आपण डायरेक्ट तिकडे भेटू आता. सगळ्यांना सांगतोय लग्नाला यायचंय. दांडीचा मारली तर बघा लातूरला ना. लातूरला दांडी नाही मारायची म्हणत अहो म्हणून ते डेस्टिनेशन वेळी ठेवलंय. अरे
बऱ्याच गोष्टी आपण आहे ना लाईफ मध्ये पहिल्यांदा करत असतो. आपण आलोय खेडच्या इथं बरोबर. इथं आल्यानंतर आहे ना नर्सरीत चाललोय. मी नाही गेलो पर्सनली, बाकीचे बरेच लोक गेले असतील पण मी नाही गेलो. म्हणून आपण इथे जे आहेत ना रोहिदास राक्षे यांचं इथे आहे ना नर्सरी पण आहे. श्री समर्थ स्वामी समर्थ हायटेक नर्सरी आहे. आपल्याला योग येतोय की नर्सरीच्या आतमध्ये जाण्याचा. जाऊयात आपण, काय विषय बघू. हे दिसतंय का ते ऊसच आहे ना, माती आहे ना, कोकोपीट. काय कसलं कोकोपीट? कोकोपीट. कोकोपीट काय असतं पण? ते कोकोपीट असते नारळाच्या कात्यांपासून तयार केलेलं पीठ असतं. त्याचं आहे ना दळण करून त्याचं पीठ तयार होतं. आणि पिठामध्ये त्याचं जर्मिनेशन केलं जातं. याला त्याचं त्याचे डोळे जर्मिनेशन साठी लावले जातात. त्याला बट्टी जर्मिनेशन, त्याला बट्टी लावणे हा प्रकार म्हणतात. बट्टी लावणं. ओके ओके. त्यामध्ये सगळं ट्रे वाईज ते ठेवलेले. बरोबर बरोबर. हे त्याचं भरणं चालू आहे. ते कोकोपीट आणि ते टाकून त्यामध्ये लावून ठेवतात. आणि किती दिवस लावतात ते? 17 दिवस. 17 दिवस. 17 दिवसानंतर मग त्याला काय भेटतं ते? हे आणि 17 दिवसानंतर आहे ना तुम्ही बघू शकता ह्याला कोंब फुटल्यात. बरोबर ना? हे कोंब आहे ना डायरेक्ट मग शेत लावतो. बरोबर ना? कुठलं वाला तुसाचं रोप तयार होतं? त्याच्यामध्ये प्रकार असतात. 80 रुपये 265 10,000. किती? 86 86 0 32. हा 265 10,000. त्याच्या व्हरायटी वाईज ते प्रकार असतात बियाण्यांचे. ज्या प्रकारचं बियाणं असतं त्या प्रकारचे रोप तयार होत असतात. म्हणजे कोकोपीट लावतो आपण ते म्हणताय का? कोकोपीटामध्ये ज्या प्रकारचे आपण 265 बियाणे असेल तर 265 रोप तयार होणार. ओके. 80 0 32 आपण लावलं तर 86 0 32 रोप तयार होणार. आपण आता पाहतो 17 दिवसाचं हे तुम्हाला जे दिसतंय रोप, 17 दिवसाचं रोप येईल. आता अजून अजून 5 ते 6 दिवसानंतर हे रोप शेतकऱ्याच्या ऊसामध्ये लावायला जाणार. बघू शकता आपण रोप पाहू शकतो. हे शेतकऱ्याच्या ऊसामध्ये आपण लावायला देतो. एक सर्वसाधारणपणे एक मिनिट दाखव बरं मला. हा हे बघा, हे असं असं बनतंय. त्याच्या फुटलेल्या मुळ्या, पांढऱ्या मुळ्यांची वाढ. आणि मग हेच हेच आपण ह्युमिक ऍसिड वगैरे वापरतो त्याच्यामुळे त्याची पांढऱ्या मुळ्यांची वाढ जास्त प्रमाणात. पण त्यांनी ह्याला काय हानिकारक नाही ना? कुठल्या ऍसिड वगैरे वापरलं नाही? नाही काय, ते वापरत लागतं आपल्याला. ते वापरत लागतं. त्याशिवाय मुळ्यांची वाढ होते. आता तुम्हाला दिसतं त्या मुळ्या. हा एवढ्या मुळ्या जनरली एवढ्या मुळ्या नसतात, पण ह्युमिक ऍसिड मुळे आपण त्या पांढऱ्या मुळ्या तुम्हाला दिसू शकतो. ओके ओके. नाईस. मस्त अनुभव आहे. ऍक्च्युली मला कळलं की ऊस बाबा कसा लागतो. आपल्याला फक्त ऊस दिसतो, माहीत नाही आपल्याला कसं लावतं आणि ते बी काय असतं कसं. मला आता पहिल्यांदा कळलं की ते ऊसाचं बी असतं तयार करतात आणि मग लावतात. क्या बात है. आपण पाहतोय हा ऊस आपण आहे ना हा ऊस शेतामधनं तोडून आणला जातो. हा याचं बेण्याच्या रूपात 9 महिन्याचा ऊस असतो सर्वसामान्यपणे. हा हा VSI वर ना आपण ज्याची लागण केली असती VSI प्रभावित बेन आपण मूलभूत प्रमाणात बेन आणतो. त्याच्यानंतर नाही बेन आणलं की तुम्हाला दर्शन यायचं चालला नको हा पाहून. हा आपण तुम्ही पाहू शकता प्रत्येकाचा त्याचा चालला जातो. त्याच्यावरती पानं काढली जातात. पाणी काढले जातात. त्याच्यानंतर ना आपण एक एक डोळा मशीनच्या साह्याने कटिंग करतो. ओके. आणि तो डोळा जर्मिनेशनला नेतो कोकोपीटामध्ये. त्याचं जर्मिनेशन करतो मशीन. ती आहे पहिले मागे पुढे येते ना आणि ती कट केली. ती साधारणपणे 4.5 ते 5 लाख रोप आपण 15 ते 20 दिवसामध्ये तयार करू शकतो. एवढं मोठं त्याचं स्टॅमिना आहे. ओके ओके. एवढी मोठी नर्सरी आहे. आणि आपण विक्री किती करतो? विक्री आपण शेतकऱ्यांना जवळजवळ जशी 2.50 रुपये 2.62 रुपये 40 पैशाने 80 रुपये 32 आणि इतर नवीन व्हरायटी असेल तर 3 रुपयाप्रमाणे आपण त्याचे दर निश्चित केलेले आहेत. ओके. हे दर निश्चित करण्याचे कारण असं आहे की इतर कारखान्याच्या तुलनात्मक संत तुकाराम असेल, विघ्नर असेल किंवा भीमाशंकर असेल किंवा अन्य कारखाने त्यांनी हे रेट फिक्स केलेले आहेत 2.50 रुपये. बरोबर बरोबर. त्याच्या आधारे आपण ते रेटनुसार शेतकऱ्याला पोच बांधावरती ते बेणं देऊ शकतो. एक एकरी शेतकऱ्याला 11,500 पर्यंत बेणं लागतं. 11,000 रुपयाचं म्हणजे 4,500 रोप लागतं एकरी. सरासरी आपण दरवर्षाला हंगामामध्ये जवळजवळ आपण 15-30 लाख रुपयांची विक्री करू शकतो एका वर्षामध्ये. करू शकतो. करतोच. केलेले 15 याच्यामध्ये एवढं. एका वर्षामध्ये 15 ते 20 लाख रोप तयार करू शकतो आपण. विक्री तेवढी करू. विक्री तेवढी करू. तेवढी विक्री होती का? होतीच ना. जास्त ऊस लागतो ना जास्त. आता काय पाऊस फक्त ऊसाला एवढं की पाणी जास्त लागतं. बरोबर. पाणी जास्त लागतं. आमच्या पण शेतामध्ये गावकडे ऊस असतो. पावसावरचं पीक आहे. जसं भात येतो तसाच ऊसालाही जास्त प्रमाणात पाणी किंवा पाऊस जरी असला तरी हे चालू शकतं.
राईट, म्हणजे असं पीक आहे. आणि हे एक नंबरचे उद्योजक आपल्या म्हणजे खेळच्या नगरीमधले एक नंबरची नर्सरी जबरदस्त कामगिरी अति उत्तम. म्हणजे मला माहित नाही आपण कुठे चाललोय काय चाललोय, पण चांगला अनुभव चांगला आहे. कॉन्टॅक्ट लोकांचा चांगला आहे, संपर्क चांगला आहे. त्यानुसार कारखान्याचे जे कर्मचारी आहेत, मी सुद्धा कारखान्यात कर्मचारी विभागीय शेतकी विभागाला काम करतो, त्यामुळे माझा संपर्क इतर लोकांशी चांगला आहे. कारखान्यात कामाला एक सांगा, मी संत तुकाराम सुगर फॅक्टरीला काम करतो. लोकेशन, लोकेशन मुळशीमावर. ओके, मग आपलं हे इथलं आपलं शिरगावचे पुढे गेलो. बरोबर, चांगलं काम करतो. शेतकरी विभागामध्ये कामाला असल्यामुळे माझा संपर्क शेतकऱ्यांशी असतो, संपर्क जास्त असतो. संपर्क जास्त असल्यामुळे मला विक्रीला शक्यतो अडचण येत नाही. आणि त्या अनुषंगाने मी पूर्वी भीमाशंकर कारखान्यामध्ये काम केलेलं आहे, त्या कारखान्यातले कर्मचारीही मला मदत करतात विक्रीसाठी. आणि अधिकृत म्हणजे सांगायला गेलं तर माझं विघ्नर आणि भीमाशंकर या कारखान्याला अधिकृत मी अग्रीमेंट केलेले आहे. कारण त्यानुसार त्या कारखान्याला ₹2.50 माझा रेट आहे, त्यानुसार त्या शेतकऱ्यांना माझं रोप या ठिकाणून जातं. ओके, त्यामुळे मला विक्री हा विक्रीची अडचण मला शक्यतो येत नाही. त्यामुळे मला फक्त प्रोडक्शन तयार करणे हा माझा मूलभूत हेतू आहे. जाऊ आता तिकडे मशीन कडे जाऊया, जिथं ते कट करतात ना तिथं जाऊया. एकच नंबर हा मस्त. ते म्हणलं होतं ना मी की मला ट्रॅक्टर मध्ये बसत होत्या अशी भेटलं ना बसायला आपल्या इथं, त्यामुळे इथं बसणं चालू आहे. ऊसाचा हा जो डोळा असतो, हा डोळा हा आपण या मशीन मध्ये कट करतो. मशीन काय आणि त्या डोळा का म्हणतात काय हा डोळा आहे? बरोबर, हा डोळा आपण कोकोपीटामध्ये जाऊन ट्रे मध्ये भरतो, त्याचं जर्मिनेशन करतो आणि त्याच्यानुसार रोप तयार करतो आपण. ओके ओके ओके. आणि मग हे तिकडे ते कोकोपीटामध्ये जायचं. बरोबर, तर असं बनतं ऊसाचं रोप. ज्याला कुणाला आता बघायचंय ऊसाचं रोप कसं तयार होतं, त्याला त्याच्या मागे काय मेहनत असते ते सगळं आता आपल्या इथं टाकलेलं आहे. आणि या भाऊंनी आपल्याला अशी माहिती देऊन टाकलेली आहे. मला परत व्हिजिट द्यायची असेल तर इथं येऊ शकता. श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र हायटेक नर्सरी. आणि हायटेक नर्सरी म्हणून म्हणलं आता चाललो दे म्हणलं आता नका थांबव ना म्हणून म्हणलं काय काढून घेऊ. तुम्ही जे काय करताय ना म्हणजे आता आपल्या गावासाठी म्हणा किंवा आपल्या मैदान साठी. बरोबर, ग्राउंड साठी तू त्याचा प्लेअर आहे. असंच प्रेम राहू द्या आमच्यावर सगळ्यांचं. नक्की नक्की आपल्या गावचं पण असणार आहे टेन्शन नाव घेऊ. ठीक आहे, मित्र म्हणून राहू द्या. बाकी बघू नवीन मित्र झाले नक्की म्हणलो सगळ्यांना. चला मस्त पैकी ना आता झालंय सगळं, त्यांच्याशी बोलणं झालं, भेटणं झालं, तर लवकरच आहे ना आपल्या क्रिकेट मैदानावरती येणार आहे. ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या पण त्यांना साहित्यायचं राहिले आणि बाकड्या तर येतीलच उद्या परवामध्ये येऊन जातील. सो आणि तुम्हाला इथं फोटो दाखवतो मी सध्या आत्ता आपल्या ग्राउंडची काय स्थिती आहे. एक नंबर, ग्रीनरी वगैरे फुल मस्त आहे. तो फोटो मी तुम्हाला इथं देतोय, बघून घ्या. वा, सुपर झालेलं आहे. आणि पावसाळ्यानंतर तर अजून पण चांगलं होणार आहे. प्लस हे सगळ्या ॲडिशनल गोष्टी लागल्या, झाडं लागणार आहे 101 जवळपास, 150 ना 100 जास्त लागतील, 100 जास्त. पण ते पूर्ण बाउंड्रीच्या पुढं लागतं, म्हणजे बाउंड्रीच्या पलीकडे आजूबाजू. एक नंबर मस्त ग्राउंड होणार आहे ना, सुपर. मे बी कुठे इथे ना नसणार आहे आणि मी बघितलं नाही आतापर्यंत असं ग्राउंड तरी. कारण की लोकांना खेळायचा करायचा आक्षेप बोललो होता सकाळीच, तसा विषय आहे. त्यामुळे आपल्याला हे जे भेटतंय ना ते खूप खूपच मस्त आहे. नशिबवान म्हणू लागत बाकी. ठीक आहे मस्त. अक्षय भाऊ चालेल तुम्ही आता. ओके हा चला चला.